छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूण पुतळा उभारणी व सुशोभीकरण समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण विभागाच्या वतीनं शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बैठक संपन्न झाली ही बैठक कोपरफाटा येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा हा स्थलांतरित करण्याबाबत तसंच परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत शिवजयंती अगोदर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत आमदार महेश बालदी यांच्या समवेत बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी साजरी होणार आहे या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय या उत्सवाची पूर्वतयारी करण्याच्या संदर्भात शनिवारी कोपरफाटा येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला उद्योजक जयम म्हात्रे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊ शेठ पाटील वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पाटील वसंत शेठ म्हात्रे रघुनाथ घरत भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा से घरत गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर उपसरपंच विजय घरत सदस्य सचिन घरत योगिता भगत कामिनी कोळी उषा देशमुख नंदा ठाकूर उषा ठाकूर अनंता ठाकूर विश्वनाथ कोळी किशोर पाटील व्ही के ठाकूर पी के ठाकूर भार्गव ठाकूर रामदास ठाकूर कमलाकर घरत संजय भगत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते